क्लास 12 मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मधला नेक्स्ट कन्सेप्ट आहे विस्कोसिटी. विस्कोसिटी हा कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. ठीक आहे, सपोज आपण काय केलं, हा एक फ्लोअर आहे, हा काय तरी फ्लोअर आहे, ठीक आहे, टाईल्स आहे सपोज आहे, याच्यावर वॉटर, ठीक आहे, आपण याच्यावर काय पोअर केलं, वॉटर, वॉटर इज पोअर, ठीक आहे, वॉटर जर इथे हे जर वॉटर आपण टाकलं, ठीक आहे, तर काय होईल, तर हे जे वॉटर आहे या फ्लोअरवर, या फ्लोअरवर एकदम इझिली, एकदम इझिली काय होऊन जाईल, ते स्प्रेड होऊन जाईल वॉटर. असं म्हणजे इझिली म्हणताना आपण असं म्हणू की एकदम क्विकली आणि फास्ट, क्विकली आणि फास्ट काय होऊन जाईल, स्प्रेड होऊन जाईल. इफ वॉटर इज पोअर, वॉटर इज पोअर ऑन द टाइल्स, वॉटर इज पोअर ऑन द टाइल्स, इट विल स्प्रेड क्विकली अँड फास्ट. ओके, दुसरं आपण असं म्हणू की काय केलं, की सपोज हनी, ठीक आहे, आपण या ठिकाणी हनी घेतलं, ठीक आहे, हनी, तर हनी इतक्या असं स्प्रेड होणार नाही, तर हनी आपण म्हणू की असं एका ठिकाणी राहिलं सपोज, आणि जास्त स्प्रेड झालं नाही, जास्त स्प्रेड झालं नाही. हनीच्या बाबतीत आपण म्हणू की ते कसं राहील, तर ते एकदम स्लोली स्लोली स्प्रेड होईल, क्विकली होणार नाही, काय तर स्लोली राहील, आणि ज्या ठिकाणी टाकलं त्या ठिकाणी काय होऊन जाईल, स्टिक होऊन जाईल, काय होऊन जाईल, असं स्टिक होऊन जाईल, स्टिक होऊन जाईल. आता हा जो फरक आहे, आता वॉटर सुद्धा फ्लुइड आहे, हनी सुद्धा फ्लुइड आहे, मग तेच वॉटर एकदम क्विकली आणि फास्ट काय झालं, स्प्रेड झालं, पण हनी जे आहे ते स्लोली स्प्रेड झालं थोडंफार, आणि स्टिक टू द सर्फेस, स्टिक टू द सर्फेस. असं का होतं याचा विचार केला तर, याचा जर विचार केला तर असं लक्षात येते की हे जे वॉटर, हे जे फ्लुइड आहे ना, फ्लुइड फ्रिक्शन, फ्लुइड फ्रिक्शन हा एक महत्वाचा कन्सेप्ट येतो फ्लुइड मधील फ्रिक्शन. म्हणजे हे जे फ्लुइड आहे, हे फ्लुइड वॉटर इझिली स्प्रेड झालं, याचा अर्थ फ्लुइडच्या आतमध्ये जे फ्रिक्शन होत आहे, फ्रिक्शन होत आहे, हे फ्रिक्शन कसं आहे तर इथे कमी आहे, आणि या ठिकाणी कसं आहे तर जास्त आहे. आणि हे जे खरं तर फ्लुइडच्या आतमधलं जे फ्रिक्शन आहे, याला म्हणतात व्हिस्कोसिटी फॉर वॉटर. वॉटरच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की वॉटरची जी व्हिस्कोसिटी आहे ही कशी आहे तर लो व्हिस्कोसिटी आहे. काय लो व्हिस्कोसिटी आहे? आणि हनीच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की हे जी व्हिस्कोसिटी आहे ही व्हिस्कोसिटी कशी आहे तर हाय व्हिस्कोसिटी आहे. कशी आहे? हाय व्हिस्कोसिटी आहे. म्हणजे याचा अर्थ बघा काय, जेवढी व्हिस्कोसिटी काय असेल कमी असेल, व्हिस्कोसिटी काय असेल कमी असेल, लो असेल, तेवढंच ॲक्च्युअलमध्ये हे जे फ्रिक्शन आहे ना, हे जे फ्रिक्शन आहे हे फ्रिक्शन कमी असेल. फ्रिक्शन काय असेल? कमी असेल. आणि फ्रिक्शन कमी असेल तर मग ते जे फ्लुइड आहे ते फ्लुइड इझिली क्विकली आणि फास्ट काय होते, स्प्रेड होते. हनीचं एक्झाम्पल जर घेतलं तर हाय व्हिस्कोसिटी आहे. हाय व्हिस्कोसिटी आहे म्हणजे ते फ्लुइड स्प्रेड होण्यासाठी होणारं जे फ्रिक्शन आहे, हे जे फ्रिक्शन आहे हे फ्रिक्शन काय तर जास्त आहे. हे जास्त आहे म्हणून स्प्रेड व्हायला टाइम लागते, कारण की स्प्रेड होण्यासाठी अपोजिशन होतात, कोणतरी अपोज करत आहे त्या हनीला स्प्रेड करण्यासाठी, म्हणून ती इझिली स्प्रेड होत नाही, स्लोली होते, आणि काय होऊन जाते तर स्टिक टू द सर्फेस. ओके, आता एक दुसरं एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. या एक्झाम्पलमधून आपल्याला बरेचसे कन्सेप्ट अजून समजून घ्यायचे. जेव्हा आपण जर रिव्हर, रिव्हरचा जर आपण कन्सेप्ट पाहिला, सपोज रिव्हर, ठीक आहे, हे सपोज रिव्हर जे मी दोन भाग काढले ना, हे काय तर बँक ऑफ द रिव्हर, बँक ऑफ द रिव्हर म्हणजे नदीचा किनारा आहे, हा सुद्धा काय तर बँक ऑफ द, बँक ऑफ द रिव्हर, ठीक आहे. आता सपोज आपण आता पावसाळा चालू आहे, नदीला पूर आला, आणि समजा नदीवर गेलो काय पाहण्यासाठी, तर हा फ्लड पाहण्यासाठी. आपल्या असं लक्षात येते की मधात जे आहे, मधात स्पीड खूप जास्त आहे, पाण्याचा स्पीड मधात खूप जास्त आहे, आणि जसं जसं आपण किनाऱ्याकडे येतो किनाऱ्या स्पीड काय होऊन जातो, कमी होत जातो. ऍक्च्युअल मध्ये आता मी इथे दाखवतो ना बघा, कसं दाखवतो की हा जो आहे सेंट्रल लेअर, याला मी म्हणतो की हा काय आहे सेंट्रल पार्ट ऑफ द रिव्हर आहे, सेंट्रल पार्ट ऑफ द रिव्हर आहे, जेथे की व्हेलोसिटी खूप फास्ट आहे, व्हेलोसिटी खूप जास्त आहे, व्हेलोसिटी खूप जास्त आहे. अँड फ्रॉम अवर ऑब्झर्वेशन वी कॅन कन्क्लूड दॅट, वी कॅन कन्क्लूड दॅट as we move from central part to the bank of the river, from central part to the bank of the river, ही जी velocity आहे ना, ही velocity काय होत जाते तर कमी कमी होत जाते. velocity काय होत जाते? कमी कमी होत जाते. मी हे त्यासाठी दाखवलेलं आहे कमी कमी होताना की velocity कमी होत जाते. असं सेंट्रल पार्ट पासून इकडे सुद्धा आपण किनाऱ्याकडे आलो तर ही जी velocity आहे, ही velocity काय होते तर कमी कमी होऊन जाते. आणि आपण पाहतो की नदीच्या किनाऱ्यावर ती व्हेलॉसिटी एकदम काय असते, कमी असते, एकदम काय असते, कमी असते.
आता हे मी ब्लू ने दाखवलं कन्सिडर दिस एज अ डिफरंट लेअर कन्सिडर दिस एज अ डिफरंट लेअर की हे जे आहे हे काय तर डिफरंट लेअर्स ऑफ द फ्लुइड आहे काय डिफरंट लेअर्स ऑफ द फ्लुइड आहे आता हे जे सेंट्रल लेअर आहे हे कशी असते तर ही फास्टेस्ट असते काय असते फास्टेस्ट असते ठीक आहे आणि जसं आपण किनाऱ्याकडे जातो जसं आपण किनाऱ्याकडे जातो तशी व्हेलॉसिटी काय होत जाते तर कमी होत जाते व्हेलॉसिटी काय होत जाते कमी होत जाते नाउ दिस कन्सिडर दिस आर द डिफरंट लेअर्स ऑफ द फ्लुइड विच आर मूविंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन विच आर मूविंग इन द फॉरवर्ड डायरेक्शन व्हाट हॅपन्स ऍक्च्युअली ह्या ज्या डिफरंट लेअर्स आहेत ज्या ऍडजेसंट लेअर्स आहेत ऍक्च्युअली बघा मी एक वर्ड लिहितो येते ऍडजेसंट लेअर ज्या असतात ज्या एकमेकांच्या बाजूला असतात ऍडजेसंट लेअर्स सपोज हे काय की हे एक लेअर आणि हे तर याला म्हणू शकतो आपण ऍडजेसंट लेअर या दोन याला म्हणू शकतो आपण ऍडजेसंट लेअर हे जे एक लेअर आहे ही दुसरी लेअर आहे ह्या एकमेकांच्या वरत्या तर याच्या मनात काय होते फ्रिक्शन होते याच्या मनात काय होते फ्रिक्शन होते आणि येथे खरं तर फ्रिक्शन तयार होत आहे फ्रिक्शन बिटवीन द ऍडजेसंट लेअर फ्रिक्शन बिटवीन ऍडजेसंट लेअर मग याची तर व्हेलॉसिटी जास्त आहे मग इथे फ्रिक्शन मुळे काय होते याची व्हेलॉसिटी कमी होते या लेअरची व्हेलॉसिटी काय होते कमी होते मग अजून थोडस आपण वरच्या दोन ऍडजेसंट लेअरचा विचार केला या दोन ह्या दोन लेअर सुद्धा एकावर एक आहे बरोबर या दोन देअर इज ऑल्सो फ्रिक्शन बिटवीन दिस टू लेअर्स देअर इज ऑल्सो अ फ्रिक्शन बिटवीन दिस टू लेअर्स पण याच्यामध्ये सुद्धा काय ते फ्रिक्शन आहे फ्रिक्शन मुळे काय होते तर वरची जी लेअर आहे याची व्हेलॉसिटी त्यापेक्षाही काय होऊन जाते कमी होत जाते अशा प्रकारे देअर इज अ फ्रिक्शन बिटवीन ऍडजेसंट लेअर्स ऑफ द फ्लुइड ओके त्यानंतर आता बघा बँक ऑफ द रिव्हरला काय होते हे जे आहे हे तर पाणी इथून फ्लो होत आहे हे तर एक लेअर आहे परंतु बँक ऑफ द रिव्हर हा सुद्धा एक सॉलिड सर्फेस आहे येथे सुद्धा फ्रिक्शन होते देर इज ऑल्सो फ्रिक्शन बिटवीन लेअर अँड द कंटेनर और सॉलिड पार्ट ऑफ द कंटेनर म्हणजे जर एखाद्या पाईप मधून जात असेल एखाद्या पाईप याला जर मी पाईप म्हटलं तर हा जो पाईप आहे जिथून त्या पाईपला टच होऊन जाणारं जे पाणी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो पाईपचा सरफेस आणि आतमधलं जे पाणी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याच्यामध्ये सुद्धा फ्रिक्शन क्रिएट होते सो व्हॉट इज विस्कॉसिटी इट इज द प्रॉपर्टी बिकॉज ऑफ विच देर इज अ फ्रिक्शन बिटवीन ऍडजेसंट लेअर्स ऑफ द फ्लुइड अँड फ्रिक्शन बिटवीन लेअर अँड सॉलिड पार्ट ऑफ द कंटेनर म्हणजे देर इज अ फ्रिक्शन विदिन द फ्लुइड इट्सेल्फ अँड बिटवीन फ्लुइड अँड द कंटेनर हे सुद्धा दुसऱ्या प्रकारे म्हणता येते हे जर आपल्याला शॉर्ट केलं देर इज अ फ्रिक्शन विदिन द फ्लुइड इट्सेल्फ अँड बिटवीन फ्लुइड अँड द कंटेनर ठीक आहे त्यानंतर आता बघा काय झालेलं आहे हे तर एक लेअर आहे याच्यावरती दुसरी लेअर आहे दुसरं लेअर याची व्हेलॉसिटी कमी आहे कारण की याच्यामध्ये काय तर फ्रिक्शन आहे देर इज अ फ्रिक्शन बिटवीन डिफरंट लेअर आता काय होतं ही जी आहे ही जी एक सेंट्रल आहे सेंट्रल कशी आता सेंट्रल लेअर कसा तर फास्टेस्ट आहे ठीक आहे फास्टेस्ट आहे मग आता या ठिकाणी वरती जर पाहिलं तर येथे जे फ्रिक्शन आहे याच्यामुळे ही या लेअरला थोडाफार अपोज होतं म्हणजे याची व्हेलॉसिटी काय झाली थोडीशी कमी झाली याची व्हेलॉसिटी याच्यापेक्षा कमी झाली म्हणजे यांना मागे ओढणारा कोणतरी आहे तर हा जो अपोजिंग फोर्स इज एक्सपिरियन्स बाय द लेअर्स दिस अपोजिशन इज टू द फ्लो सो दिस अपोजिंग फोर्स इज ऑल्सो नोन एज ड्रॅगिंग फोर्स ड्रॅग करणे म्हणजे पुल करणे मागे ओढणारा फोर्स ड्रॅग टू ड्रॅग ड्रॅग मीन्स टू पुल
टू पुल म्हणजे असा इथे एक अपोजिंग फोर्स आहे एक ड्रॅगिंग फोर्स आहे की तो एअरला काय होतो मागे मागे होतो त्याच्यामुळे इकडे येताना व्हेलॉसिटी काय होत जाते कमी कमी होत जाते आणि हा जो ड्रॅगिंग फोर्स आहे याला दुसरा वर्ड आहे यालाच म्हटलं जातं व्हिस्कस फोर्स यालाच म्हटलं जातं व्हिस्कस फोर्स सो व्हिस्कॉसिटीची दुसरी डेफिनेशन अशी सुद्धा आहे की व्हिस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी व्हिस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच ड्यू टू विच दिस ड्रॅगिंग फोर्स और अपोजिंग फोर्स इज एक्सपीरियंस बाय द डिफरंट लेयर्स ऑफ द फ्लुइड व्हिस्कॉसिटी अशी एक प्रॉपर्टी आहे की ज्याच्यामुळे हे जे डिफरंट लेयर्स आहे या डिफरंट लेयर्सला एक अपोजिंग फोर्स किंवा ड्रॅगिंग फोर्स एक्सपीरियन्स करावा लागतो सो व्हॉट इज द व्हिस्कॉसिटी सर्वात प्रथम लक्षात ठेवायचं की व्हिस्कॉसिटी हे डिफरंट लेयर्स मध्ये फ्रिक्शन आहे त्याच्यामुळे आहे सो व्हिस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी बिकॉज ऑफ विच देअर इज अ फ्रिक्शन between the adjacent layer and the layer and the solid part of the container number one definition another viscosity is the property of the fluid now the chapter is apan pahata viscosity is the property of the fluid by virtue of which dragging force bara na dragging force is experienced by the different layers of the fluid drag karte tyala mage hote tyachi velocity kay karat jate kami kami karat jate आता हाच कन्सेप्ट आपल्याला हे जर विस्कोसिटीचे डेफिनेशन हाच कन्सेप्ट अजून आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा आहे ठीक आहे आता सपोज हा ड्रॅगिंग फोर्स विस्कस फोर्स तर पाहिला आपण काही काही केस मध्ये असं असतंय की आपण सपोज आता चला विस्कोसिटी पाहिलं पण एखाद्या लिक्विड जर नॉन विस्कस असेल काय असेल नॉन विस्कस आता मी इथे डायग्राम काढतो नॉन विस्कस म्हणजे त्याच्यामध्ये बिलकुल विस्कोसिटी नाही नॉन विस्कस म्हणजे त्याचे बिलकुल अपोजिंग फोर्स नाही तेथे अपोजिंग फोर्सचा अब्सेन्स आहे अपोजिंग फोर्स नाही त्या ठिकाणी काय नाही ड्रॅगिंग फोर्स नाही काय नाही ड्रॅगिंग फोर्स नाही कारण की आपण जे फ्लुइड घेतलेलं आहे हे फ्लुइड काय कन्सिडर केलं आपण हे फ्लुइड कन्सिडर केलं आपण नॉन विस्कस काय कन्सिडर केलं आपण नॉन विस्कस कन्सिडर केलं मग या नॉन विस्कसच्या केसमध्ये बघा काय होते हा मी फ्लुइड इज फ्लोइंग थ्रू दिस पाईप अँड दीज आर द डिफरंट लेयर्स आता मी याच्यामध्ये कमी जास्त दाखवणार नाही का दाखवणार नाही बिकॉज देअर इज नो फ्रिक्शन बिटवीन द ऍडजेसंट लेअर नो फ्रिक्शन फ्रिक्शनच नाही तर म्हणजे अपोजिशन नाही तर प्रत्येकाची व्हेलॉसिटी सेम आहे तर सर्व ज्या लेअर्स आहे सर्व लेअर्स कशा आहेत सोबत चाललेल्या आहेत परंतु देअर इज नो फ्लुइड इन दिस वर्ल्ड विच इज नॉन विस्कस विच असं एकही फ्लुइड नाही की ज्याच्यामध्ये विस्कोसिटी नाहीच आहे थोडीफार विस्कोसिटी सुद्धा असेलच असेल फक्त एक आहे जे कन्सिडर केला जातं की हेलियम ठीक आहे हेलियम ॲट टू केल्विन कॅन बी कन्सिडर्ड ॲज नॉन विस्कस कन्सिडर केला जाऊ शकतं हे सुद्धा नॉन विस म्हणजे पूर्णपणे नॉन विस्कस आहे असं म्हटला जाणार नाही फक्त डायग्रामकडे लक्षात घ्या हे डायग्राम कशासाठी आहे तर नॉन विस्कस आहे नॉन विस्कसच्या केसमध्ये अपोजिट फोर्स नाही ड्रॅगिंग फोर्स नाही म्हणजे ॲक्च्युली नॉन विस्कसच्या केसमध्ये जी विस्कॉसिटी आहे ना ही विस्कॉसिटी काय तर झिरो विस्कॉसिटी झिरो आहे म्हणजे अपोजिंग फोर्सच नाही कोणत्याच प्रकारचा ड्रॅगिंग फोर्स नाही ओके आता आपल्याला याच्यामधलाच एक जो नेक्स्ट कन्सेप्ट पाहायचा आहे त्या कन्सेप्टमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे की व्हेलॉसिटी कशा प्रकारे चेंज होत जाते व्हेलॉसिटी कशा प्रकारे चेंज होत जाते ठीक आहे सपोज आपण काय केलं या ठिकाणी एक लेअर काढली याला म्हणू आपण ही लेअर कशी आहे तर स्टेशनरी लेअर आहे काय तर स्टेशनरी लेअर दिस इज अ स्टेशनरी लेअर काय म्हटलेलं आहे आपल्याला स्टेशनरी लेअर म्हटलेलं आहे ठीक आहे सपोज आता आपण त्या स्टेशनरी लेअर पासून वरते वरते जाऊ आणि सेंट्रल पार्ट कडे जात असताना काय होत जाते व्हेलॉसिटी वाढत जाते आता बघा सपोज स्टेशनरी लेअर आहे येथे व्हेलॉसिटी कमी असेल वर जाते सेंट्रल पार्ट कडे व्हेलॉसिटी वाढत जाईल बरोबर आहे आणि अशा प्रकारे सेंट्रल पार्ट कडेच जाते असंच आपण कन्सिडर करू सेंट्रल लेअर ऑफ द फ्लुइड फास्टेस्ट असते त्याच्याकडे आपण जात आहे ठीक आहे नाउ वेन वी कन्सिडर दॅट दिस लेअर इज ॲट डिस्टन्स एक्स फ्रॉम द स्टेशनरी लेअर
this layer is at distance x from the stationary layer. And the layer which is at a distance x is having velocity v. That is velocity kiti yata v. Now we will consider that all those adjacent two layers are at a distance of dx. म्हणजे दोघांमधला डिस्टन्स dx आहे, याच्यामध्ये dx आहे, याच्यामध्ये dx आहे, याच्यामध्ये dx आहे, याच्यामध्ये dx आहे. काय आता dx आहे. मग मला सांगा जर आता आपल्याला या लेअरचं जर डिस्टन्स लिहायचं असेल कशापासून स्टेशनरी लेअर पासून तर काय लिहावं लागेल. ऑलरेडी पर्यंत x आणि प्लस dx म्हणजे काय लिहावं लागेल. x plus dx घ्यावं लागेल. आणि त्यानंतर जर सपोज मला या लेअरचं ही जी लेअर आहे याचं जर डिस्टन्स लिहायचं असेल तर इथपर्यंत बघा इथपर्यंत x आहे हे dx मायनस करून टाका म्हणजे बरोबर आपल्याला डिस्टन्स मिळायला पाहिजे. तर या लेअरचं डिस्टन्स काय असायला पाहिजे. x मायनस काय असायला पाहिजे. dx असायला पाहिजे. ओके, एक लेअर x डिस्टन्सवर घेतली, एक जी आहे x वर घेतली, याच्यावरती x प्लस dx तर याच्या खालची जी आहे ती आहे x मायनस dx. आता जे द लेअर विच इज ॲट अ डिस्टन्स x फ्रॉम द स्टेशनरी लेअर has the velocity v. आता जसा डिस्टन्स dx ने वाढत आहे वर जाताना आपण कन्सिडर करू की व्हेलॉसिटी ही dv ने वाढत आहे तर याची व्हेलॉसिटी काय असायला पाहिजे. या लेअरची v प्लस dv असायला पाहिजे. v प्लस dv तर याची काय असायला पाहिजे. v मायनस dv. आता आपल्या असं लक्षात येतं या केसमध्ये की सेंट्रल पार्टकडे जाताना व्हेलॉसिटी वाढत आहे किंवा डिस्टन्स चेंज होत असताना as the distance from the stationary layer changes, stationary जे आहे म्हणजे जसं आपण नदीचा किनारा काय तर स्टेशनरी आहे बरोबर. किंवा हा जर आपण एखादा पाईप घेतला बरोबर आहे ना, तर ऍक्च्युअल मध्ये ही जी हा जो पार्ट असेल याला म्हणू शकता तुम्ही स्टेशनरी लेअर. आणि इथून तुम्ही काय म्हणताय तर डिस्टन्स मोजत आहे. काय म्हणत आहे, डिस्टन्स मोजत आहे असं आपल्याला कन्सिडर करता येईल. ठीक आहे. आता ऍक्च्युअली जो हे जे आपल्या याच्या अगोदर जे पाहिलं की आपण ड्रॅगिंग फोर्स असतो, काय असतो ड्रॅगिंग फोर्स असतो हा कशामुळे असतो ते आपण बघून घेऊ. आता ड्रॅगिंग फोर्स हा फ्लुइड मध्ये असतो आणि फ्लुइड जर पाहिलं तर ड्रॅगिंग फोर्स इज प्रेझेंट इन फ्लुइड, बट फ्लुइड्स आर ऑल्सो ऑफ टू टाईप्स आपण म्हटलं की लिक्विड आणि गॅसेस. समजून घ्या बरोबर. लिक्विड मध्ये जो ड्रॅगिंग फोर्स आहे इट इज बिकॉज ऑफ द शॉर्ट रेंज कोहेसिव्ह मॉलिक्युलर फोर्सेस. जे लिक्विड आहे, लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहे हे मॉलिक्युल्स काय करतात एकमेकांना अट्रॅक्ट करतात. कोहेसिव्ह म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ द सेम सब्स्टन्स. लिक्विड मध्ये गॅसेस मध्ये तर मॉलिक्युल्स एकमेकांपासून खूप सेपरेट असतात, तर याच्यामध्ये गॅसेस मध्ये म्हणजे आपण गॅसला सुद्धा फ्लुइड म्हणतो बरोबर. पण गॅसेस मध्ये हा जो ड्रॅगिंग फोर्स आहे अपोजिंग फोर्स आहे ते इट इज बिकॉज ऑफ द कोलिजन टेकिंग प्लेस बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस. गॅसेसचे जे मॉलिक्युल्स आहेत, गॅस हा एकदम स्पीडली जात असताना त्याचे मॉलिक्युल्स एकमेकांवर कोलाइड होतात, त्यामुळे समोर जाण्यासाठी अपोज होतो. तर गॅसेसमध्ये ड्रॅगिंग फोर्स इज बिकॉज ऑफ द कोलिजन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ द गॅसेस. आणि लिक्विडमध्ये कशामुळे तर शॉर्ट रेंज कोहेसिव्ह मॉलिक्युलर फोर्समुळे हा ड्रॅगिंग फोर्स असतो. आणि या ड्रॅगिंग फोर्सचा जो इफेक्ट आहे तो कशावर पडतो, व्हेलॉसिटीवर पडतो. दुसऱ्या बाजूला आपण असे म्हणू शकतो की जर हे जर सेंट्रल लेअर आहे, सेंट्रल लेअर कडून जर बॅकडे किनाऱ्याकडे येत असताना व्हेलॉसिटी काय होत चाललेली आहे, कमी कमी होत चाललेली आहे. पण या ऑब्झर्वेशन आपल्याला तर नक्कीच समजते की व्हेलॉसिटीमध्ये काय होतंय, व्हेलॉसिटी काय होत आहे, चेंज होत आहे कशानुसार, ॲज द डिस्टन्स कशापासून फ्रॉम स्टेशनरी लेअर काय होते चेंज होते. मला सांगा आता या ठिकाणी बघा, ही जी लेअर आहे, हे लेअर किती डिस्टन्सवर आहे, हे लेअर एक्स डिस्टन्सवर जी लेअर आहे त्याच्यासाठी व्हेलॉसिटी किती आहे व्ही आहे. आणि जी लेअर एक्स प्लस डी एक्सला आहे तिथे व्हेलॉसिटी काय, व्ही प्लस डी व्ही आहे. आणि जी लेअर एक्स मायनस डी एक्स डिस्टन्सवर आहे तिथे व्हेलॉसिटी काय, व्ही मायनस डी व्ही आहे. आता थोडं व्यवस्थित लक्ष द्या, डिस्टन्स डी एक्स ने वाढलं म्हणून व्हेलॉसिटी डी व्ही ने वाढली, डिस्टन्स डी एक्स ने कमी झालं म्हणून व्हेलॉसिटी डी व्ही ने कमी झाली.
dx at the stationary length, again I am repeating, distance has to be measured from the stationary length. Distance has to be measured from the stationary length. Okay. So the next concept is velocity gradient. Next concept is velocity gradient. ठीक है नहीं आता? इतना थोड़ा एक वर्ड ली तो मैंने velocity gradient. Velocity gradient is defined as the change in velocity. बराबर. There is a change in velocity as per the change in the distance measured from the stationary layer. Change in velocity. बराबर है. Change in distance from the stationary layer. So velocity gradient is equal to velocity gradient can be written as change in velocity is dv for the distance ds. This dv by ds is known as the velocity gradient. Velocity gradient का concept. Velocity change होने as the distance change. Distance को ना पसंद change होते हैं तर stationary layer पसंद. dv by ds is the velocity gradient. तर हर एक महत्वाचा concept है. त्यामध्ये काय पाहिलं या डायग्राम मध्ये चेंज इन व्हेलोसिटी एज द डिस्टन्स चेंजेस फ्रॉम द स्टेशनरी लेअर. ओके देन नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला आणि एकदम महत्त्वाचा म्हणजे कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी. नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला जो पाहायचा आहे तो आहे कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी साठी आपल्याला अप्लाय करायचा आहे न्यूटन्स लॉ. ठीक आहे. न्यूटन्स लॉ ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. न्यूटन्स लॉ ऑफ फ्रिक्शन नुसार असा आहे की जो व्हिस्कस ड्रॅग आहे. ठीक आहे. व्हिस्कस ड्रॅग ऑर अपोजिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ द लॅमिना एंड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे मी लिहित आहे न्यूटन्स लॉ, दिस इज ओनली अप्लिकेबल फॉर लॅमिनार फ्लो ऑर स्ट्रीमलाईन फ्लो साठी हे काय होतं अप्लिकेबल आहे. लॅमिनार फ्लो ऑर स्ट्रीमलाईन फ्लो साठी हा न्यूटन्स लॉ अप्लिकेबल आहे. व्हिस्कस ड्रॅग ऑर अपोजिंग फोर्स इज डायरेक्टली, आता व्हिस्कस ड्रॅग का अपोजिंग फोर्स जो आहे याला मी म्हणतो एफ, याला म्हणतो मी एफ, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. महत्वाचं एक लक्षात ठेवायचं एरिया ऑफ द लॅमिना किंवा लेअर, एरिया ऑफ द क्रॉस सेक्शनल एरिया हा पाईपचा नाही, त्याच्यामधून काय जात आहे फ्लुइड जात आहे, तर हा जो एरिया आहे हा एरिया कशाचा आहे लेअरचा आहे ए. ठीक आहे. अँड डीव्ही बाय डीएक्स. ओके. नाव हिअर द कन्सेप्ट कम्स कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी एफ. प्रोपोर्शनॅलिटी काढून टाकलं इक्वल टू लिहिला तर येथे जो या ठिकाणी जो एक कॉन्स्टंट येत आहे, काय येतं या ठिकाणी जो एक कॉन्स्टंट येत आहे तो म्हणजे कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी आहे. हिअर इट इज ए इंटू डीव्ही बाय डीएक्स. हा लॉ सर्वात महत्वाचा. ओके. येथे हा कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी काय आलेला आहे कॉन्स्टंट आलेला आहे. मला सांगा याच्यावरून तुम्ही असं म्हणू शकता ना कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता याला मी असंच ठेवून इकडे ह्या टर्म इकडे जातील तर एफ अपॉन ए मल्टिप्लिकेशन मध्ये ए डिव्हिजन मध्ये आणि इकडे खाली dv/dx ऍज इट इज ठेवतो कारण की त्याला व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हटलेला आणि हा जो आहे इटा हाच खरं तर कॉन्स्टंट जो आहे यालाच म्हटलेला आहे कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी. मग मला सांगा याच्यावरून जर आता कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी तुम्हाला डिफाईन करायची असेल तर कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी कॅन बी डिफाईन्ड ॲज द व्हिस्कस ड्रॅग. बरोबर आहे. विस्कस ड्रॅग पर युनिट
एरिया, एरिया कशाच पर्यूनिट एरिया ऑफ द, पर्यूनिट एरिया ऑफ द लेयर, एंड अगेन पर पर यूनिट, पर यूनिट व्हाट वेलोसिटी ग्रेडियंट, पर यूनिट वेलोसिटी ग्रेडियंट, दिस इज द डेफिनेशन, दिस इज द डेफिनेशन, हे डेफिनेशन नहीं हो सकता का सांगा बरं. कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी इज डिफाइंड एज द विस्कस फोर्स, विस्कस ड्रैग, विस्कस फोर्स पर यूनिट एरिया ऑफ द लेयर, पर यूनिट एरिया ऑफ द लेयर एंड पर पर यूनिट वेलोसिटी ग्रेडियंट डिवाइड बाय दिस पर यूनिट वेलोसिटी ग्रेडियंट. बरोबर. आता जर तुम्हाला कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीचे काय पाहिजे, युनिट पाहिजे असेल तर मला सांगा फोर्स कशामध्ये, न्यूटन मध्ये आहे, न्यूटन मध्ये. एरिया कशामध्ये, मीटर स्क्वेअर. डीव्ही बाय डिस, डीव्ही वेलोसिटी, मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड, ओके. आणि डीएक्स म्हणजे डिस्टन्स, अगेन काय आला पाहिजे, मीटर, मीटर मीटर कॅन्सल, बरोबर, काय हा सेकंड वरती जायला पाहिजे. आणि म्हणून मग जे युनिट राहील ते राहील न्यूटन सेकंड, न्यूटन सेकंड मीटर स्क्वेअर, न्यूटन सेकंड मीटर स्क्वेअर, दिस इज द युनिट ऑफ द कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. न्यूटन सेकंड मीटर स्क्वेअर, फोर्स न्यूटन, एरिया मीटर स्क्वेअर, डीव्ही, डीव्ही म्हणजे वेलोसिटी मीटर पर सेकंड, आणि डीएक्स साठी मीटर घेत, हा मीटर मीटर कॅन्सल, हा सेकंड इथे वरती गेला, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. डायमेन्शन जर विचारले तुम्हाला कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीचे ते यायला पाहिजे. फोर्सचे डायमेन्शन तर आपल्या डोक्यातच आहे, एल वन एम वन टी मायनस वन, ओके. सेकंड म्हणजे काय, टाइम म्हणजे झाला हा टी वन, अपॉन मीटर स्क्वेअर म्हणजे काय झाला हा एल टू, म्हणजे काय यायला पाहिजे, एल वन अपॉन एल टू म्हणजे एल मायनस वन एम वन, बरोबर ना, एम वन मायनस टू आणि हा प्लस वन, म्हणजे काय यायला पाहिजे इथे मायनस वन, बरोबर ना. वन टू टू वरती गेला तर मायनस वन, मायनस टू मायनस वन, हा एम वन ऍज इट इज ठेवला आपण एम वन, कारण की एल वन एम वन टी मायनस टू कशाचे आहे, फोरचे म्हणजे न्यूटनचे, सेकंड साठी टी वन आणि मीटर स्क्वेअर एल टू घेतला, बरोबर, हा एल मायनस वन, हा एम वन आणि टी मायनस टू आणि हा प्लस वन, तर काय झाला मायनस वन. सो दीज आर द, दीज आर द डायमेन्शन्स, दीज आर द डायमेन्शन्स, ओके. याला जर सीजीएस मध्ये कन्वर्ट करायचं असेल, कशामध्ये, सीजीएस मध्ये, ते लक्षात घ्या, वन न्यूटन इज इक्वल टू टेन टू द पॉवर फाईव्ह डाईन, फाईव्ह डाईन, सेकंड इज सेकंड, मीटर, मीटर चा सेंटीमीटर, वन मीटर इज इक्वल टू टेन स्क्वेअर आणि त्याचा मीटर स्क्वेअर आहे टेन टू द पॉवर फोर, टेन टू द पॉवर फोर व्हॉट सेंटीमीटर स्क्वेअर, ओके. टेन टू द पॉवर फाईव्ह अपॉन फोर, फाईव्ह मायनस फोर म्हणजे काय आला पाहिजे टेन, टेन टू द पॉवर वन लिहिणार नाही. आणि येथे आहे डाईन सेकंड सेंटीमीटर स्क्वेअर, लक्षात घ्या हा जो डाईन सेकंड सेंटीमीटर स्क्वेअर जो आहे याला सीजीएस युनिट आहे पॉईज, यालाच म्हटलं जातं पॉईज. सो पॉईज इज द, पॉईज इज द सीजीएस युनिट ऑफ, सीजीएस युनिट ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. यू कॅन राईट डाऊन वन न्यूटन, वन न्यूटन सेकंड मीटर स्क्वेअर इज इक्वल टू टेन पॉईज, इज इक्वल टू टेन पॉईज. पॉईज इज द सीजीएस युनिट ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. तर अतिशय महत्वाचा फक्त एक न्यूटन लॉ आहे विस्कस ग्रॅ, कारण की बघा एरिया ऑफ द लेअर, हे जे लेअर्स आहेत एकमेकांकडून जाणार यांचा एरिया जेवढा जास्त आहे तेवढं फ्रिक्शन जास्त असेल ना, तेवढं फ्रिक्शन काय असेल जास्त असेल. सो दिस विस्कस ग्रॅ ऑर अपोजिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया ऑफ द लेअर अँड व्हेलोसिटी ग्रेडियंट, व्हेलोसिटी ग्रेडियंट. तर हा जो कन्सेप्ट आहे कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी हा आपल्याला समजलाच पाहिजे, अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्वाचं आहे. हे जे कन्वर्जन आहे, डायमेन्शन्स आहे, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले, आपल्याला त्या करायला पाहिजे, तेवढं आपलं जे नॉलेज आहे ते डेव्हलप झालेलं आहे. याच्यामध्ये फक्त आता अजून एक थोडा पॉईंट सांगून घेतो तुम्हाला, जो विस्कस ड्रॅग असतो, जो विस्कस ड्रॅग असतो तो कशाशी प्रपोर्शनल असतो, ठीक आहे, तो खरं तर आपण जेव्हा मग अशी डायग्राम काढली होते त्याच्यामध्ये तो यायला पाहिजे होता, पण फाय. जेव्हा आपण लॅमिनार फ्लो घेतो, कोणता फ्लो घेतो, लॅमिनार फ्लो घेतो, लॅमिनार किंवा त्यालाच काय म्हणतो आपण स्ट्रीमलाईन, स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये जी व्हेलॉसिटी असते ही व्हेलॉसिटी काय असते तर लो असते, व्हेलॉसिटी कमी असते. ते जर आपण फ्लो हा टर्बुलंट घेतला, फ्लो हा टर्बुलंट घेतला तर व्हेलॉसिटी काय असते, व्हेलॉसिटी काय असते जास्त असते. त्यानंतर आपण फ्लुइड फ्लो असताना, फ्लो होत असताना लॅमिनार किंवा टर्बुलंट फ्लो मध्ये कन्सिडर करत आहे की वन लेअर अबोव द अनदर, ऍडजेसंट लेअर, बरोबर ना. मग आता याच्यामध्ये जी व्हेलॉसिटी आहे एकाची जास्त दुसऱ्याची कमी आहे, बरोबर ना, याला म्हटलं तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, याला म्हटलं तर रिलेटिव्ह, म्हणजे एकाची जर टेन मीटर पर सेकंड असेल
आणि दुसऱ्या केसात 8 मीटर पर सेकंड असेल 8 मीटर पर सेकंड असेल सो वेलोसिटी ऑफ दिस लेयर विथ रिस्पेक्ट टू दिस वन विल बी 2 मीटर पर सेकंड कारण की 8 मीटर पर सेकंड नाही जात आहे 8 मीटर पर सेकंड नाही जात आहे हा जास्त किती नाही आता 2 ने म्हणून रिलेटिव किती झाला तर स्पीड हा 2 चा तर आता आपल्यासाठी महत्त्वाचं असं आहे की हा जो विस्कस ड्रॅग आहे फॉर लॅमिनार फ्लो और व्हेन द वेलोसिटी इज लो व्हेन द वेलोसिटी इज लो विस्कस ड्रॅग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जो अपोजिंग फोर्स है ड्रैगिंग फोर्स है दैट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिलेटिव वेलोसिटी दैट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रिलेटिव वेलोसिटी बट दिस इज एप्लीकेबल ओनली फॉर लॅमिनार फ्लो म्हणजे असं ही आहे की वेलोसिटी कशी वाढत जाते तसा हा अपोजिंग फोर्स सुद्धा वाढत जातो तसाच हा अपोजिंग फोर्स सुद्धा काय होत जातो वाढत जातो त्यानंतर पण वेलोसिटी जर भरपूरच वाढली तर मग त्या केसमध्ये काय होते तर हा जो ड्रॅगिंग फोर्स आहे हा जो व्हिस्कस ड्रॅग आहे व्हिस्कस ड्रॅग जो आहे हा काय असतो तर हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू बघा बरोबर समजून घ्या डायरेक्टली प्रपोर्शनल टू हायर पॉवर्स ऑफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी हायर पॉवर म्हणताना तो किती दिलेला 2 असेल 3 असेल 4 असेल येथे किती आता विस्कस ड्रॅग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी टू द पॉवर 1 आहे टर्बुलंट फ्लो म्हणजे जर खरोखर व्हेलॉसिटी भरपूर जास्त झाली फ्लो हा टर्बुलंट असेल तर मग हा जर फोर्स ड्रॅगिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा हायर पॉवर ऑफ द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ठीक आहे तर आय होप विस्कोसिटीमुळे एकच होते की फ्लुइड फ्लो होत असताना त्याला काय होते तर अपोज होते फ्लुइड जेवढा विस्कस असेल तेवढा तो स्मूथली फ्लो होणार नाही त्याला काय होते अपोजिशन काय होते क्रिएट होते फक्त आता विस्कोसिटी जी असते एखाद्या फ्लुइडची त्याचा जर आपण टेम्परेचर सोबत जर रिलेशन लावलं रिलेशन म्हणजे विस्कोसिटी आणि टेम्परेचर ऍज अ डेफिनेशन लावलं तर फॉर लिक्विड्स काय होते तर ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस व्हिस्कॉसिटी काय होते डिक्रीज होते बघा फॉर लिक्विड्स टेम्परेचर जसं आपण हनी असेल हनीला जर आपण थोडस गरम केलं ना तर ते काय म्हणतात थोडस एक म्हणून की ते पातळून जाते म्हणजे इझिली फ्लो होतं म्हणजे त्याची व्हिस्कॉसिटी काय होते कमी होते साखरेचा पाक जर असेल घट्ट त्याला थोडस गरम करा तो काय होते पातळ होते म्हणजे त्याची व्हिस्कॉसिटी काय होते कमी होते मग आता फॉर लिक्विड्स टेम्परेचर इन्क्रीज व्हिस्कॉसिटी डिक्रीज बट नंबर टू फ्लुइड मधला दुसरा पार्ट येतो गॅसेस मध्ये काय होते ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस व्हिस्कॉसिटी ऑल्सो इन्क्रीजेस बिकॉज द रिझन इज ऍज द टेम्परेचर इन्क्रीजेस मोशन ऑफ गॅसेस मॉलिक्युल्स इन्क्रीजेस आणि याची मोशन वाढली त्याची व्हेलॉसिटी वाढली की काय होते कोलिजन्स नंबर ऑफ कोलिजन्स इन्क्रीज होते आणि कोलिजन्स वाढले गॅसेस मॉलिक्युलचे कोलिजन्स वाढले ते अपोजिशन वाढते त्या गॅसेस मॉलिक्युलला समोरण्यासाठी म्हणजेच त्याची काय होते व्हिस्कॉसिटी इन्क्रीज होते हा एक कॉन्ट्राडिक्टरी पॉईंट आहे लिक्विड मध्ये कसं आहे टेम्परेचर वाढते व्हिस्कॉसिटी कमी होते हनीच्या एक्झाम्पल लक्षात घ्यायचं बरोबर गॅसेसच्या बाबतीत जसं आहे की टेम्परेचर वाढवलं की त्याची व्हिस्कॉसिटी वाढते कारण की अपोजिशन वाढते काय वाढते बिकॉज द नंबर ऑफ कोलिजन्स बिटवीन द मॉलिक्युल्स इन्क्रीज होते आय होप हे लेक्चर तुम्हाला चांगल्या प्रकारे आवडेल तुम्हाला व्हिस्कॉसिटीचा कन्सेप्ट समजून येईल फक्त असं अपेक्षित आहे की जे मी शिकवत आहे ते 100% ट्रान्सफर झालं पाहिजे टेक्स्ट बुकमधला एकही वर्ड सुटणार नाही ठीक आहे सो आय विल डू माय बेस्ट यू गिव्ह युअर बेस्ट वी विल गेट द बेस्ट रिझल्ट